महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये पनवेल महानगरपालिकेनं ड वर्ग महापालिकांच्या गटांमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलाय वीस एप्रिल या नगर विकास दिनाचं औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी प्रधान सचिव सोनिया सेठी आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा पंधरा कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला पनवेल महापालिकेच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ उपायुक्त सचिन पवार सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागानं राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांसाठी शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा दोन हजार बावीस आयोजित केली होती यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीनं वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीनं पाहणी करून सदरची निवड केली आहे या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक जलाशयांचं संवर्धन बाजारपेठा यांचं सौंदरीकरण तसंच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती विविध भागातील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता याकरता महानगरपालिकेनं राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले पनवेल महानगरपालिकेनं केवळ भिंती रंगवणं या कामावर भर न देता याबरोबरच शाश्वत सौंदर्यीकरण केलं या बाबीचा निवड समितीवर प्रभाव पडला यावर या, या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाला जलाशयांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करताना वडाळे तलावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं संवर्धन व सुशोभीकरण केलं सुनियोजित शहराशी ओळख असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या या राज्यस्तरीय यशानं आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे